तर चौथा सामना मैदानात पाहायला भेटेल तो मात्र पिंदर विपक्ष वडवली या दोन संघामध्ये. सलामी जोडी मदत देत आहे ती मात्र वडवली क्रिकेट संघाची. स्ट्राईक एंड वरती फलंदाज पाहायला भेटेल तो मात्र श्रीनाथ आणि नॉस्टिक वरती सतीशला पाहू शकल पण मैदानावरती. दरम्यान आमच्या अतिथी कक्षामध्ये आमचे श्रीकांत पाटील यांचं देखील शुभ आगमन झालं. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी लवशेट पाटील या विनंती करेल की आपण आपल्या शुभात साहेब त्यांचं स्वागत करावं. चेंडू उभे देता पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद होते तिथे मात्र श्रीनाथ बॅक टू पहिला पहिला धक्का वडवली क्रिकेट संघाला. पहिल्या चेंडूवरती मात्र अप्रतिम सुरुवात दाखवत आहे गोलंदाज. पाहतो आपण अवक नेरुलकर ज्यांना नागावच्या मैदानावरती अप्रतिम षटक फेकलं होतं तिथे चॅम्पियनशिप पटकावली होती. मी म्हणेन व्हीआरसीसी क्रिकेट संघ व्हीआरसीसी गावदेव क्रिकेट संघ पेंदर असा संघ मैदानावरती पाहायला भेटे. एका जुटीनं खेळ चांगला दाखवताना पेंदर संघ इन्फॉर्म आहे. मात्र पुन्हा एकदा कॉट बियांची अपील केली होती मात्र चेंडू कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये अडवलं जातो तोपर्यंत सिंगलचा वेतीय सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय. पौष्टिकपणे धावपा लागल्या स्कोर कबरती एक धाव एका धावीनं एवली अकाउंट ओपन होत आहे. तर मात्र पहिली फलंदाजी करणाऱ्या वडवली क्रिकेट संघाचा स्ट्राईकवरती नवीन आलेला फलंदाज आहे. तर मात्र विशालला पाहू शकला पण गोलंदाज अवेश निरुकर तयार. अजून ओव्हरपीचा दासूर एक पॉइंट का पॉवर प्लेचा योग्य वापर चेंडू वेगानं ट्रॅव्हल होत आहे. शेवटच्या क्षणाला चेंडूला अडवलं गेलंय त्या क्षेत्रामध्ये आणि तोपर्यंत अवधी होता तब्बल तीन धावा एकवटण्याचा. नक्कीच सुरेख प्रयत्न पाहायला भेटला चांगला प्रयत्न आणि यशस्वी सुद्धा ठरला म्हणे क्षेत्र रक्षक. ते क्षेत्रामध्ये क्षेत्र रक्षक होते रोहित पाटील एक विस्फोटक फलंदाज रे पेंदर संघाचा खेळाडू या मात्र गोलंदाज. चेंडू पुन्हा एकदा गॅप शॉट सिलेक्शन पुन्हा एकदा क्षेत्र रक्षक येते त्या क्षेत्रामध्ये विक्रम चेंडूला उचलेल पेकी करेल तोपर्यंत सिंगल धावी येते. अतिशय चांगला प्रयत्न आणि यश सुद्धा लाभदायी चांगला क्षेत्र रक्षण सातत्यानं या वेळी पेंदर संघाच्या बाजूला पाहायला भेटे. तर धावा येतात स्कोर पाच धावा अतिशय चांगली सुरुवात मैदानात पाहायला भेटते अवेश नेरुलकरच्या माध्यमातून. पिवनच्या षटकामध्ये हा चेंडू ओव्हर दिलो दा सूर्य पटका चेंडू पाहता पाहता लॉंग लॉंग वे बिग वे षटकार. यावेळी फलंदाज विशालच्या बॅट मधून षटकार पाहायला भेटतोय. हा चेंडू पुन्हा एकदा फिल्लेंचा होता चेंडूला दिशा दिली कण पडत आहे दुसऱ्या धावीचा माणूस त्या क्षेत्रामध्ये चांगला प्रयत्न क्षेत्र रक्षकाचा मात्र फेकी चांगली होत नाही मात्र दोन धावा कंप्लीट केले जातात आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर या पहिल्या षटकामध्ये दणदणी सुरुवात पाहायला भेटते वडवली क्रिकेट संघाची. तर धावा लागल्या स्कोर कार्डवरती 13 धावा ते मात्र वडवली क्रिकेट संघाच्या.
धनड्डी जे पहिले षटक समाप्त झाल्यानंतर तब्बल 10 लागल्या स्कोरवरती त्या मात्र 13 धावा अतिशय चांगली सुरुवात मैदानावरती पाहायला भेटते ती मात्र वडवली क्रिकेट संघाची मात्र वेळी गोलंदाजी मध्ये परिवर्तन दुसरे षटक यावेळी येतोय गोलंदाज विक्रम या गोलंदाजाचा वापर ते मात्र यावेळी वीआरसीचे पेंदर संघाच्या माध्यमातून वर्षाचे गावदेवी पेंदर संघ एका जुटीने चांगला खेळ सातत्याने पाहायला भेटे इन्फॉर्म संघ मैदानी कित्येक चॅम्पियनशिप फटकावलेत या संघाने हा संघ मैदानावरती पाहायला भेटे पुन्हा एकदा कार्पेटाच्या सहाय्याने खेळून काढलाय चेंडूवरती क्षेत्ररक्षक येईल समाधान भोईर उचलेल पेकेल तोपर्यंत दोन धबा कम्प्लीट केले जातात गुड रनिंग बिटवीन द विकेट या दोन फलंदाजांमध्ये पाहायला भेटे चांगला टेकिंग आणि चांगला कॉल या दोन फलंदाजांमध्ये होता आणि त्या अनुषंगाने दोन धबा चोरल्या गेल्यात आणि दोन धबीच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय 15 या धावसंख्येवरती 15 धावा धावती पाहायला भेटतात त्या मात्र प्रथम फलंदाजी करत असताना वडवली क्रिकेट संघाच्या तर नक्कीच सर किरण मावळे यांच्या माध्यमातून तब्बल प्रति षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल फलंदाजांना मात्र यावेळी फलंदाज बाद होते तर मात्र सतीश उर्फ भाऊ याच्या पारीचा अंत होत आहे धन्यवाद यावेळी फलंदाज पास झाले ते मात्र सतीश गोलंदाज पुन्हा एकदा विक्रम सुरेख गोलंदाजी हा चेंडू पुन्हा एकदा वरपीच होता सुरेख फटका पाहायला भेटे चेंडूला दिशा दिली आहे क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठला करत आहे मात्र चेंडू शर्यत जिंकत आहे आणि चेंडू पाहता पाहता सीमा पलीकडे जाते 4 धावे करता तर नक्कीच आमचे गुलशन पाडेल आम्हाला माहिती देतात का हा फलंदाज तब्बल 19वा फलंदाज ठरलाय ज्याने चौकार निशी खात खुलं केलंय आणि तो फलंदाज आहे तो मात्र महेंद्र पाऊशकरबाड अतिशय चांगली कामगिरी महेंद्रच्या माध्यमातून पण एकदा त्याच दिशेने सुरेख फटका गॅप शॉट सिलेक्शन चेंडू पाहता पाहता गोलीच्या वेगाने सीमा पलीकडे अजून एक चौकार फलंदाज महेंद्रच्या बॅटमधून तर सलग 3 चौकार ठोकले तर नक्कीच किरण मावळे यांच्या माध्यमातून तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक असेल ते मात्र वरवली क्रिकेट संघाच्या फलंदाजांना नक्कीच हॅट्रिक जेवते येऊन ठेपलाय 5000 कमावेल का या चेंडूवरती चौकार ठोकेल का पुन्हा एकदा चेंडा भेट आहे क्षेत्ररक्षक तैनात फलंदाज बाद होत आहे एक बिग विकेट महेंद्र बॅक टू द बॅलन्स वरवली संघाचा फलंदाजांना दोन चौकार ठोकले होते मात्र ज्या क्षणी बक्षीस लाभला गेला आणि तिसरा चौकार मारण्याच्या नादात मात्र फलंदाज बाद झालाय तो मात्र महेंद्र आणि यावेळी नवे फलंदाज पाहू शकला पण एक स्टार फलंदाज सागर ला पाहू शकला पण 9% वरती एक अष्टपैलू कामगिरी करणारा वडवली संघाचा स्टार खेळाडू आहे मात्र हा चेंडू वरती सन्मान दिला गेला आणि एकदम कम्प्लीट केली गेली आहे आणि धावीनं टार्गेट पुरे सरकत आहे धावसंख्या धाव प्रगती पाहायला भेटते मात्र 24 धावा दुसरं षटक प्रगतीपथावर असताना
दोन षटकांचा खेळ संपन्न झाला आणि दोन षटकांमध्ये धावा येत स्कोरकवरती त्या मात्र पाहू शकला पण 24-12 च्या सरासरीनं धावसंख्या आली आहे. मी म्हणेन त्यामुळे फलंदाजी करणाऱ्या वडवली संघाच्या स्कोरकवरती दोन षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धाव संख्या धापळगती पाहायला भेटते ती मात्र 24-12 च्या सरासरीने धावा आल्यात मैदानावरती ते मात्र वडवली क्रिकेट संघाच्या. हे जर सातत्य ठेवलं तर येणाऱ्या काळामध्ये चांगली धावसंख्या पाहायला भेटेल ती मात्र फलंदाजी करणाऱ्या या वडवली क्रिकेट संघाचे. धावांचा उच्चांकाचा विचार करतो 67 धावाचा उच्चांक गाठला होता तो मात्र कानपोली क्रिकेट संघाने मागच्या सामन्यामध्ये अतिशय चांगली कामगिरी दाखवली होती कानपोली संघानं. मात्र यावेळी अवेश नेरुळकर गोलंदाजी मार्फत तयार होते. चेंडू फुल्यांचा होता कार्पेटरावच्या सायन खेळून कळले क्षेत्रक्षक क्षेत्रामध्ये उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगल धाव येते. या सिंगल धावल फल घालताना पाहायला भेटे तब्बल धावा लागल्या स्कोरकवरती 25-12 गोलंदाज अवेश नेरुळकर यानं पहिलं षटक हाताळलं होतं आणि पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या होत्या. मात्र दुसऱ्या षटकामध्ये तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा भरोसा जतवला जात आहे तर मात्र अवेश नेरुळकर या गोलंदाजावरती पुन्हा एकदा गोलंदाज तयार. अवेश नेरुळकर स्ट्राईकवरती फलंदाज आहेत. सागरला पाहू शकलो पण रिव्हर्स सीटचा वापर केला होता मात्र लेट केले मी म्हणेन आणि चेंडू या बिलेस निर्धा पाहायला भेटाय. सरे कामगिरी या बिली अवेश नेरुळकरची अतिशय चांगला गोलंदाज आहे. गुणवत्ता त्याच्यामध्ये ठासून ठासून भरली आहे मी म्हणेन कारण की आगामच्या मैदानावर चांगली कामगिरी एक अष्टपैलू कामगिरी साकारली होती या अवेश नेरुळकरनं. मात्र हा चेंडू पुन्हा एकदा फुल्लेचा होता क्षेत्रक्षक येतात त्या क्षेत्रामध्ये उचलती भेटती तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगल धाव सिंगल डबल धावा पाहायला भेटा स्कोरकवरती तब्बल 26 धावा लागल्या गेल्या आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 5 षटकांचा सामना मैदानी आपण एन्जॉय करतोय. तर मात्र बिहारसाची गावदेव पेंदर विपक्ष वडवली या दोन संघामध्ये हा चेंडू फुल्ल्यांचा होता. आपल्या फलत्रमध्ये चांगला क्षेत्ररक्षण चांगला क्षेत्ररक्षण दाखवलं मी म्हणेन अवेश नेरुळकरनं आणि तब्बल या चेंडूवरती पुन्हा एकदा एक धाव लाभेल. एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती या बिली 27 या धावसंख्येवरती 27 धाव. अवक नेरुळकरनं सुरेख गोलंदाजी केली 4 चेंडूवरती 3 धावा खर्च केल्यात. ज्या प्रकारे कमबॅकची गरज होती त्या क्षणाला कमबॅक दाखवला तर मात्र अवक नेरुळकर या गोलंदाजांना सुरेख कामगिरी या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये जरी मागडे ठरले असते तर मात्र या षटकामध्ये कमबॅक केला गेलाय. मात्र हा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न सागर होते ते क्षेत्र सागरनं खेळून काढलाय चेंडूला मात्र एक धाव पुन्हा एकदा लाभेल. एकेरी धावेवरती केंद्रित केलाय या षटकामध्ये तर मात्र वडवली क्रिकेट संघानं आणि एका धावेनं संघ जाऊन पोहोचतोय पाहू शकलो पण 28 धावा धावा करते. तर नक्कीच अतिशय चांगलं व्यक्तिमत्व नंदू मातर्फे यांचं शुभागमन झालंय. ते सुद्धा त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. मात्र पुन्हा एकदा या चेंडूवरती पुन्हा एकदा लाभेल ती मात्र सिंगल धाव. तशा पद्धतीनं षटक संपन्न या तिसऱ्या षटकामध्ये अवक नेरुळकरनं धावा खर्च केल्या त्या मात्र 5 अशा 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावपळकावरती धावा लागल्या गेल्यात 29 धावा आणि येणारे 2 षटकांचा खेळ बाकी असेल. या 2 षटकामध्ये कशा रीतीने कामगिरी करेल हा वडवली संघ हे पाहण्याजोगे असणार आहे मैदानावरती.
धन्यवाद डीजे तीन षटकांचा खेल समाप्त झाल्यानंतर धावपळकावरती धावांचा विचार केला तर 29 धावा धावपळकावरती पाहायला भेटतात ते मात्र फलंदाजी करत असताना वडवली क्रिकेट संघाच्या पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा आल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक पाहायला भेटला अवक नेरुरकरचा तब्बल 5 धावा खर्च केल्या अशा पद्धतीने 3 षटकांचा मिलन केल्यानंतर धावा लागल्या स्कोरकावरती 29 उर्वरित 2 षटकांचा खेल बाकी स्लोगरची 2 षटकामध्ये किती धावा येतील कितीचं टार्गेट रचू शकेल फलंदाजी करत असताना वडवली क्रिकेट संघ गोलंदाज तयार पहिला चेंडू हा चेंडू यावेळी ओव्हर पिच होता मात्र समाचार घेऊ शकले नाही आणि या चेंडूवरती पुन्हा एकदा सिंगल धावे द्या आणि सिंगल धावेनं तब्बल 30 धावा स्कोर कार्डवरती पाहायला भेटतात ते मात्र फलंदाजी करत असताना वडवली क्रिकेट संघाच्या मात्र यावेळी गोलंदाजीसाठी गोलंदाज येतात रोहिदास भोईरचा वापर या चौथ्या षटकामध्ये पाहायला भेटतोय रोहिदास भोईरचा विचार केला तर अतिशय अनुभवी आणि एक चांगला दानगा अनुभव असलेला गोलंदाज तसेच एकनाथ मात्रे सर्वे यांचं सुद्धा शुभारंभ झालाय त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं सुद्धा स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून चेंडूवर शॉर्ट पिच होता पुल करताय चेंडू पाहता पाहता स्क्वेअर लेग सीम एवन कोहलीचा ब्रँड षटकार धन्यवाद डीजे या चेंडूवरती मोठा फटका तब्बल 40वा षटकार अतिशय चांगली स्कोरिंगची भूमिका किरवली होऊन आलेले आमचे साथी स्कोरर पाहायला भेटतात गुलशन पाडेल चांगली स्कोरिंगची भूमिका किती षटकार झाले किती चौकार झाले किती फलंदाज बाद झाले किती कॅचेस ड्रॉप झाल्या तर याच दरम्यान आमचे पिंदरगावचे प्रकाश भोईर यांचा या ठिकाणी शुभ आगमन झाला साहेबांना आपण व्यासपीठापती अब पेंदरगावचे आमचे प्रकाश भोईर यांना विनंती असेल आपण व्यासपीठापती अब आणि स्थानपण बाब त्यावेळी पुन्हा एकदा 2 धावा लागल्या गेल्या 2 धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय धावसंख्या दाखल करते 38 धावा लागल्या गेल्या चौथं षटक प्रगती पथावर असताना तर याच दरम्यान आमचे पिसारवे गावचे सन्माननीय रमेश मात्रे यांचं देखील शुभ आगमन झालं विनंती असेल त्यांना की आपण व्यासपीठापती अबा पिसारवे गावचे रमेश मात्रे विनंती आपल्याला की आपण व्यासपीठापती अबा आणि सरपंच बाबा तर नक्कीच किरण मावळे यांच्या माध्यमातून षटकारासाठी तब्बल 500 रुपये आणि चौकार हॅट्रिक साठी तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक जाईल फलंदाजी करणाऱ्या वडवली क्रिकेट संघाला हा चेंडू पुन्हा एकदा कार्पेटवर सायन मात्र पारितोषिक उठवतील का मेदवडे एक फलंदाज विशाल ने उठवला विमरने एक षटकार ठोकलाय त्याला 500 रुपये जमा होतील येथे मात्र शंका नाही गोलंदाज रोहिदास भोईर सुरेख गोलंदाजी साकारते साकारने सुद्धा एक षटकार ठोकलाय पुन्हा एकदा हा चेंडू पुन्हा एकदा ओव्हर पिच होता मात्र सुरेख फटका पायलपट्टी क्षेत्र क्षेत्राच्या क्षेत्रामध्ये उचल तो व्यक्ती तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील का मात्र दुसरी गाव घेत असताना फलंदाज बाद होत आहे तो मात्र विशालच्या पारीचा होत आहे धन्यवाद डीजे जो फलंदाज बाद झाला रनआउटच्या सोबत विशाल त्यांना तब्बल 9 चेंडूवरती 17 धावेचं योगदान दिलं तर मात्र वडवली क्रिकेट संघाला अशा पद्धतीने धावांचा विचार केला तर धावपा लागल्या स्कोरकावरती 39 धावा या गोलंदाजाचा विचार झाला तर चांगली कामगिरी या षटकामध्ये पाहायला भेटते ती मात्र गोलंदाज रोहिदास भोईर या गोलंदाजाची आतापर्यंत अंतिम चेंडूचा खेळ बाकी स्ट्राईकवरती नवीन आलेला फलंदाज प्रसादला पाहू शकतो आपण त्याला साथ देत आहे तो मात्र सागर मात्र गोलंदाज तयार अंतिम चेंडू रोहिदास भोईर हा चेंडू ओव्हर पिच होता चेंडू पर्यंत उचली घेते फलंदाजाला चकमा देत आहे निर्धाव चेंडूची सांगता षटक संपन्न होत आहे 4 षटकांचा खेळ संपन्न होत आहे आणि 4 षटकामध्ये धावा लागल्या स्कोरकावरती 10 सरासरीनं तब्बल 40 धावा धन्यवाद तर 40 धावा धावपळकडे लागल्या गेल्या तर 2 धावा घेत असताना एक फलंदाज बाद झाला होता तेव्हा 1 धावा आली होती
या षटकामध्ये तब्बल 11 धावा आल्यात. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसऱ्या चेंडूवरती दोन धावा आणि चौथ्या चेंडूवरती पुन्हा एकदा सिंगल आणि तब्बल पाचव्या चेंडूवरती एक धाव रनआउटच्या स्वरूपात फलंदाज पाचला होता. म्हणजे तब्बल 11 धावा या षटकामध्ये येतात आणि तब्बल चार षटकांचा मिलन केल्यानंतर 10 सरासरीनं तब्बल 40 धावा स्कोअरकार्डवरती लागल्या गेल्यात. ते मात्र यावेळी फलंदाजीकडे असताना वडवली क्रिकेट संघाच्या मात्र अंतिम एक स्लोगरचं षटक बाकी असेल. या षटकामध्ये किती धावा येतील याच्याकडे लक्ष असेल. लाडक्या प्रेक्षक वर्गाचा कितीचा प्लॅटफॉर्म बनू शकेल वडवली क्रिकेट संघ याच्याकडे लक्ष असेल. म्हणजे लाडक्या प्रेक्षक वर्गाचा अंतिम षटकाचा विचार केला तर नेहमी आपण हनामारीचं षटक ज्या षटकाला म्हटलं होतं त्या हनामारीच्या षटकामध्ये फलंदाजी करणारा वडवली संघ या मैदानावरती कशा पद्धतीने खेळ दाखवेल याच्याकडे लक्ष असेल. स्ट्रायकिंगवरती सागरला पाहू शबन, नवशेकवरती फलंदाज त्याला साथ देत आहे. तर मात्र सहाव्या क्रमांकाचा फलंदाज प्रसादला पाहू शबन, मधल्या फलीचे फलंदाज मैदानावरती अंतिम षटकामध्ये कितीचा टार्गेट सेट करू शकेल. गोलंदाजी मार्कवर अंतिम षटकामध्ये महेशवरती भरोसा. पहिला चेंडू, हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता. सुरेख दिशा दिली चेंडूला, क्षेत्रक्षेत्रात क्षेत्रामध्ये वेगाने उचलतील फेकतील. दुसरी धाव कम्प्लीट होईल का? मात्र एवढी ओव्हर फेकी होते आहे. ओव्हर फेकीच्या माध्यमातून तिसरी धाव सहज कम्प्लीट केली जाते आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट हे दोन फलंदाजामध्ये पाहायला भेटत आहे. जर फेकी अचूक केली असती तर येणाऱ्या कालमध्ये एकच धावाल असते आणि फलंदाज बाद झाला असता. मात्र अशा क्षणाला एवढी फेकी अचूक होत नाही आणि त्या अनुषंगाने तीन धावा एवढी चुकीला माफी नाही. प्रायचित्त मैदानावर तर भोगावं लागलंय तो मात्र पेंदर संघाला आणि तीन धाव्याच्या मदतीने 43 धावा स्कोर कर पडते. चेंडू तर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्येत आपल्याला कधी पाहायला भेटत 43 धावा अंतिम षटक चालू. माहिती पहिल्या चेंडूचा खेळ संपन्न झाला, पाच चेंडूचा खेळ बाकी आहे या पहिल्या सत्राला. हॅलो, तर याच दरम्यान आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहत होतो पंचायत समितीच्या उमेदवार पदावरती होत्या, निश्चितपणे आता त्यांचा खूप मोठा विजय झाला. निश्चितपणे सन्माननीय पंचायत समितीचे सदस्य सन्माननीय गणेश टोंबरे यांचा शुभ आगमन झाला. त्यांचा आपण फटाक्यांच्या आतिषबाजीनं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करूया. सन्माननीय किरण टोंबरे यांचा सीएसके क्रिकेट संघाकडनं सहर्ष सहर्ष स्वागत. आताच निवडणुका पार पडल्या आणि अतिशय मोठा विजय ज्यांनी साकार केलं त्यांचे सर्वांचे लाडके सन्माननीय किरण टोंबरे यांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. स्वागत आहे आपल्या व्यासपीठावरती. नक्की सत्ताच शिवसेनेचं भगव वादळ नावानं ज्यांना ओळखलं जातं आमच्या पंचकृषीमध्ये ते किरण दादा ठोंबरे यांच्या ठिकाणी शुभागमन झालं. स्वागत आहे दादा व्यासपीठावरती. नक्कीच स्वर्गीय चंदू शेठ स्मृती चषकाचे आपल्या सर्वांचे लाडके आयोजक, त्याचबरोबर पंचायत समितीचे सदस्य किरण दादा ठोंबरे यांचं शुभागमन झालं. आता शिवसेना शिस्त वचन आणि सेवा या नात्यानं जे समाजाशी जोडले गेले आणि समाजांनी मध्ये तर बंधू भगिनींनी ज्यांना खूप प्रेम दिला आणि तुम्ही पाहू शकाल भगवा झेंडा मानानं डवलत ज्यानं ठेवला पंचायत समिती त्याचबरोबर जीडीपीच्या निवडणुकांमध्ये आणि जे निवडून आले ते किरण दादा ठोंबरे यांचं आगमन झालं. स्वागत आहे व्यासपीठावरती. त्यांच्यासोबत आमचे अध्यक्ष हे चांगले मित्रगण सुद्धा येतात. आपल्या सर्वांचं सुद्धा आम्ही स्वागत करतो व्यासपीठावरती. आणि किरण दादा ठोंबरे यांच्याकडनं प्रत्येक विकेट एंट्रीसाठी 1717, सलग 3 षटकारांसाठी 1717 आणि सलग 3 चौकारांसाठी 517 रुपयाचे कॅश प्राईज या ठिकाणी दिलं जाईल. आणि ऐवा झेल जर कोणत्या प्रेक्षकांनी या ठिकाणी टिपला तर 517 रुपयाचं कॅश प्राईज किरण दादा ठोंबरे नक्की शिवसेनेचे पंचायत समितीचे सभासद त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी दिलं जाईल. आणि शिवसेनेच्या माध्यमातून नक्की एक मोठी स्पर्धा तुमच्या भेटीस येईल. स्वर्गीय चंदू शेठ स्मृती चषक या नावानं येणाऱ्या 14 जानेवारी ते 17 जानेवारीच्या त्या स्पर्धेचा कालावधी असेल. प्रवेश फी नक्कीच त्या स्पर्धेची सुरू झाली आहे. ज्या कोणाला त्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवायचा असेल त्यांनी
खोली क्रिकेट संघासोबत आयोजकांसोबत संपर्क साधायचा. एक खूप मोठी टेनिस बॉलची भव्यदी व मानाची सन्मानाची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल खोलीच्या मैदानावरती. आणि या फटाक्यांचा चल्लोष तुम्ही पाहू शकाल, कारण सातत्यानं माणुसकीचं नातं ज्यानं आपल्या प्रेमसोबाने जपला, माणसं जोडण्याचं काम ज्यांनी केला, किस्ता किरणदादा ठोंबरे यांच्यासाठी ही आतिषबाजी तुम्हाला पाहायला मिळते या सीएसके क्रिकेट टीम कडनं. तर मॅच मध्ये ती थांबली आहे, प्रेक्षकांचं लक्ष लागेल की मॅच कधी स्टार्ट होईल. नक्कीच विक्रांत सुद्धा वेट करतोय, आराम केला जातो थोडस विक्रांतच्या माध्यमातून. मॅच लगेच तुमच्या समोर येईल आणि मॅच जेव्हा स्टार्ट होईल तेव्हा आपण ऐकणार आहोत पुन्हा एकदा आदेश पाडील ना. अतिशबाजी ना आमच्या मान्यवरांची उपस्थिती लाभली आहे. अतिशय चांगले व्यक्तिमत्व किरणदादा ठोंबरे यांच्या माध्यमातून चांगली स्पर्धा आपण पाहणार आहोत 14 तारखेला 14 जानेवारीला. मात्र हा चेंडू क्षेत्ररक्षक तेथे झेल टिपण्याच्या नादामध्ये आहे, मात्र चेंडू सीमा बळीकडे जात आहे. सीएसके ब्रँडेड षटकार. धन्यवाद डीजे. तर नक्कीच किरण माबले यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक या फलंदाजाने कमावलंय. षटकार ठोकला मी म्हणेन. हा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होत आहे. सुरेख गोलंदाजी या चेंडूवरती कमबॅक दाखवला मी म्हणेन. मात्र क्षेत्ररक्षकानं चांगला प्रयत्न केला होता, मात्र अपयश लाभलं होतं मागच्या चेंडूवरती. धावा येतात स्कोरवरती, तब्बल पाहू शकलो पण धावा लागल्या स्कोरवरती. 49 धावा लागल्या गेल्यात. पुढचा चेंडू हा चेंडू लोपल यांचा होता, का पेडलच्या सहाने केलं गेलं. क्षेत्ररक्षक क्षेत्रामध्ये वेगाने उचलते फेक देईल, तोपर्यंत दुसरी धाव कम्प्लीट होईल का. आणि डायरेक्ट हिट फलंदाज बाद होत आहे. 50 धावा स्कोर कार्डवरती पाहायला भेटतात. ते मात्र फलंदाजी करत असताना वडवली क्रिकेट संघाच्या. अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. फलंदाज बाद होत आहे रनमच्या स्वरूपात. प्रसादच्या पारीचा अंत होत आहे. मात्र अंतिम चेंडूचा खेळ बाकी या पहिल्या सत्रातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. म्हणजे कितीचा टार्गेट सेट करतील. मात्र धावांचा विचार केला तर तब्बल अर्ध शतक लागलाय तो. मात्र वडवली क्रिकेट संघाचं अर्धशतक दबल गती लागली गेल्या. अंतिम चेंडूचा खेळ बाकी. अंतिम चेंडूवरती कितीचा कडा असेल, कितीचा प्लॅटफॉर्म पण मिळेल तो. मात्र फलंदाजी करत असताना वडवली क्रिकेट संघ नवीन आला फलंदाज स्ट्राईकिंगवरती 7व्या क्रमांकाचा फलंदाज संदेशला पाहू शकला पण गोलंदाजी करत आहे. अंतिम षटकातील गोलंदाज पाहू शकला पण महेशच्या माध्यमातून षटक फेकले जात आहे. त्याने 5 चेंडूवरती तब्बल 10 धावा खर्च केल्या. मात्र अंतिम चेंडूचा खेळ बाकी या षटकातील. आपली गोलंदाजी करत असताना व्हीआरसीसी गावदेव पेंदर संघ मैदान पाहायला भेटतोय. तो मात्र अंतिम चेंडू गोलंदाज तयार. फुल्यांचा चेंडू होता स्वतःच्या पोलतो मध्ये. चांगला प्रयत्न आणि यश लाभलं मी म्हणेन. आणि याबली चेंडूवरती आणि अशा पद्धतीने पहिलं सत्र म्हणजे 30 चेंडूचा खेळ संपन्न झाला. आणि 30 चेंडूमध्ये धावा बनवल्या ते. मात्र फलंदाजी करत असणारा वडवली क्रिकेट संघानं 51 धावा आणि 52 धावेचा टार्गेट असेल तो. मात्र फलंदाजी करत असताना व्हीआरसीसी गावदेवी पेंदर या संघासमोर. हा गावदेव पेंदर संघ मैदानावरती कशा पद्धतीने खेळला गेल येणाऱ्या काळामध्ये ऐकू आमचे साथी समालोचक वाकलंच गोडाबाज ओम सेट्टी यांना. आपण पाहतो आमच्या अतिथी कक्षामध्ये आताच निवडणुकीमध्ये भगवान झेंडा ज्यानं फडकवला आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये आपली जागा निर्माण केली असे आमचे सर्वांचे लाडके शिवसेनेचे जुंदार नेतृत्व किरण शेठ ठोंबरे या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांचं आपण स्वागत करूया. विनंती करतो आमचे लव शेठ पाटील यांना की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत करावं. तर यांचं स्वागत आमचे सन्माननीय माजी सरपंच लक्ष्मण पाटील यांच्या शुभाचे या स्पर्धेच्या भेटवस्तू मोमेंटो आणि तसेच शाल शिरपल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत आमच्या अतिथी कक्षामध्ये केलं जाईल. रत्तास निवडणुकीमध्ये ज्यानं भगवा झेंडा फडकवला आणि निश्चितपणाने अतिशय मोठा विजय संपादित केला तर त्यांचं आपण या ठिकाणी फटाक्यांच्या आतिषबाजीनं स्वागत करूया. किरण शेठ ठोंबरे यांचं स्वागत आमच्या अतिथी कक्षामध्ये केलं जात आहे. एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व क्रिकेट वरती अपार प्रेम असलेलं आणि निश्चितपणे क्रिकेटची स्पर्धा जिथे जिथे होत्या तिथे तिथे त्यांची उपस्थिती प्रत्येक ठिकाणी असत्या. आणि त्यांच्या माध्यमातून मित्रांनो येत्या जानेवारी महिन्यामध्ये 14 15
16 आणि 17 क्रिकेटचा महाथरार तुम्हाला कोणीच्या मैदानावरती स्वर्गीय चंदूशेठ ठोंबरे स्मृती चषकाचं आयोजन तुम्हाला पुन्हा एकदा पाहायला भेटेल. डोंबिवली विभागातील चतुर्वा स्मृती चषकानंतर सर्वात मोठी स्पर्धा स्वर्गीय चंदूशेठ ठोंबरे ही स्पर्धा तुम्हाला निश्चितपणे पाहायला भेटेल. आता यायला भेसू नका. 14, 15, 16 आणि 17 जानेवारी 2018 रोजी ती स्पर्धा कोणीच्या मैदानामध्ये असेल. तर याच दरम्यान आमच्या अतिथी कक्षामध्ये सकाराम म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित असतील. मी विनंती करेल वासुदेव पाटील यांना की आपण आपल्या शुभाशय त्यांचं स्वागत करावं. तर निजी म्हणत ती स्पर्धा खूप मोठी असेल. ओंकार कारण दोन दोन बाईक आणि एक प्रेक्षकांसाठी बाईक एकूण 3 बाईक त्या स्पर्धेमध्ये असतात. आणि शेवटच्या दिवशी जेवणाची व्यवस्था व्हेज आणि नॉन व्हेज म्हणजे सर्वांसाठी प्रेक्षक आणि सर्व खेळाडूंसाठी कोणीच्या मैदानावरती आमचे सर्वांचे लाडके किरणशेट ठोंबरेच्या माध्यमातून त्या स्पर्धेमध्ये केलं जात आहे. निश्चितपणे खूप मोठी स्पर्धा, तुम्ही यायला विसरू नका. 14 जानेवारी ते 17 जानेवारी या दरम्यान कोणीच्या मैदानावरती स्वर्गीय चंदूशेट ठोंबरे स्मृती चषक 2017 पर्व पाहायलाही विसरू नका. थँक्यू गिरीश. आलेल्या माझ्या तमाम लाडके रसिकांचं प्रेक्षक मायबाप वर्गाचं या ठिकाणी CSK क्रिकेट संघ सिद्धी करवले आयोजित मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड रामकी ग्रुप चषक 2017 या टेनिस क्रिकेटच्या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो आहे. रायगड विभागातील एक अग्रमानांकित स्पर्धा तुम्ही एन्जॉय करता. CSK टीमच्या माध्यमातून काय अप्रतिम घडवून आणला, पाहता क्षणी प्रेक्षकांचं लक्ष स्पर्धेकडे आपल्याकडे खेचून आणला. नक्कीच ती स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतीये. आणि पहिल्या फेरीतला शेवटचा सामना मैदानावरती रंगतोय तो म्हणजे पिंद वर्सेस मॅच तुम्ही पाहताय गावदेवी वडवली या दोन मोठ्या टीम मध्ये. चला क्षेत्ररक्षण सजवायचं. या ठिकाणी वडवली संघ पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना 51 धावा मैदानामध्ये कुठल्या वडवली टीम न आणि 52 धावा मैदानात चेस करण्याचं स्वप्न म्हणजे बागून सलामीसाठी आला. टेनिस क्रिकेटचं एक मोठं नाव नेरूटर या सीझनला एक विक्रम एक इन्फॉर्म फलंदाज तुम्ही पाहता विश्वास पाटील उर्फ बाबू. धावेची गरज पहिलं षटक घेऊन येतो गोलंदाजीसाठी श्रीनाथ पाडवी. सेकंड वरती तुम्ही पाहू शकाल आवक नेरूळकर. नक्कीच रायगड जिल्ह्याचा विचार केला त्याच्या मी क्रिकेट पाहायचो मागचे 4 ते 5 वर्ष अगोदर. तुम्ही काय फॉर्म मध्ये होता डोंडरे, त्यानंतर हा पिंद, त्यानंतर पारगाव, त्यानंतर मुरबी, चार संघ खूप फॉर्म मध्ये होते. पिंद संघ तुम्ही पाहू शकाल यावेळी 52 धावा चेस करण्यासाठी आलाय. आणि पहिला चेंडू जो तो वाईट आणि अतिरिक्त धाव त्या ठिकाणी येते. प्रत्येक विकेट ट्रिक साठी 1717 रुपये किरणदार ठोंबरे यांच्याकडे दिले जाते. त्याचबरोबर 3 षटकारांसाठी सुद्धा ते पारितोषिक असेल. हा चेंडू आवक साडीवर ग्रेट शॉट स्वतःचा परिचय देतो आवक नेरूळकर. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास परमनंट आणि कौशल्य होतं या फटक्यामध्ये. चेंडू शॉर्ट कव्हरला बीट करून सीमापार चौकार. अतिशय चांगलं संगीत मराठी माणसाचा मानबिंदू महाराष्ट्राचा हिंदुहृदय सम्राट जे 17 तारखेला आपल्यामध्ये निघून गेले. नक्कीच त्यांचं गीत या ठिकाणी येत आहे. हा चेंडू मोठा फटका मात्र यावेळी चेंडू जातोय लॉंग ऑफला. मागच्या वेळी चौकाराला कव्हरला आणि यावेळी फटकार येत आहे तो म्हणजे लॉंग ऑफला. आणि ताकद दाखवतो मैदानावरती आवक नेरूळकर या पेंद्र क्रिकेट टीमची. आणि षटकारांना धावसंख्या वेगाने पुढे जाईल. या ठिकाणी अजून एक कॅश प्राइज आहे वडवली टीम साठी. किरणदादा मावळे नक्कीच जे व्यासपीठावर आमच्या उपस्थित झालेत वडवली संघाचे समर्थक. विकेट अटिक साठी 5000 रुपये असतील ओव्हर द विकेट. हा चेंडू श्रीनाथचा शॉट अँड पुल सक्सेसफुल. चेंडू मिड विकेटला सीमारेषा बाहेर जातोय. ग्रेट बॅटिंग नक्कीच. हा पेंदरचा वाघ डरकाळी फोडतोय आणि सलग 2 षटकार पाहायला मिळतात. शिस्त वचन आणि सेवा नक्कीच या 3 गोष्टीवरती जी संघटना कार्य करते त्याचं नाव शिवसेना आणि त्या शिवसेनेचे झुंजार नेते
तुम्ही पाहता व्यासपीठा वरती किरणदादा ठोंबरे पंचायत समितीच्या आगामी निवडणुका आता ज्यांनी लढवल्या आणि नक्कीच खूप सारा प्रेम तुम्हाला सर्वांनी ज्यांना दिलं त्या सर्वांचा किरणदादा ठोंबरे त्याचबरोबर त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही मनापासून धन्यवाद देतोय. नक्कीच तुम्ही दाखवलेला विश्वास नक्कीच येणाऱ्या 5 वर्ष सार्थ ठरवण्याचं काम त्यांच्याकडनं केलं जाईल. नक्कीच पंचकृषीचा विकास नक्कीच त्यांच्याकडनं केला जाईल यात शंकाच नाहीये. त्याठिकाणी सिंगल इथे सायकल वरती येतोय 952 टोलनाक्याच्या मध्ये कुठल्या डायगर संघासमोर तो विश्वास हा चेंडू तुम्ही पाहू शकाल आडव्या बॅटने खेळतोय. नक्कीच आवकनं सुरुवात दमदार केली मग जमलं नाहीये विश्वासला मग तर चेंडू जातोय. त्या ठिकाणी धाव कम बॅक करावा लागेल मैदानामध्ये श्रीनाथ पाटीलला कारण धावा मोजक्याच आलेत 52 धावा फक्त आलेत. नक्कीच पेंदर संघाची फलंदाजी खूप कोलवर आहे. नक्कीच व्हीआरसीसी गावदेवी पेंदर टीम मध्ये तुम्ही पाहताय हा चेंडू विश्वासाठी व्यवस्थित बरोबर त्याला नाहीये नकार केला त्या ठिकाणी आवक निरूळ करणं कारण आवकला माहिती आहे अजून थांबलो अजून चांगला संघर्ष करू अजून चांगली फलंदाजी आपल्याकडनं पाहायला मिळेल कारण आवकच्या बॅटमध्ये मोठे फटके त्या ठिकाणी येत आहेत आणि पहिल्या षटकाचा खेळ कमबॅक झाला. नक्कीच आवकनं चांगला खेळ दाखवला मग विश्वासला शांत केलं श्रीनाथनं आणि एका षटकाचा खेळ कम्प्लीट झाल्यानंतर धापलकावती धावा तुम्ही पाहता 18 धावा स्कोरगडवरती जमवल्यात व्हीआरसीसी गावदेवी पेंदर या क्रिकेट टीम ने. खूप चांगलं संगीत येत आहे. जंगलातील मजबूत लकडाला साग म्हणतात सापातील विषारी जातीला नाग म्हणतात आणि ज्यांना मुघलांसोबत संघर्ष करून स्वराज्याचं रक्षण केलं त्याला जिजाऊचा वाघ शिवबा म्हणतात आणि त्या शिवरायांचं शिवचरित्र या ठिकाणी येत आहे आमच्या डीजे रॉकर्सकडनं आणि त्या शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षाची स्थापन केली. आज मध्ये ते आपल्यामध्ये नाही आहेत मग उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना चांगलं कामगिरी करते. हा चेंडू सागरचा स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये फील करण्याचा प्रयत्न केला सागर ना एफर्ट तुम्ही पाहू शकाल किती मेहनत घेतोय सागर आपल्या टीम साठी. मग एक धाव त्या ठिकाणी येईल आणि एका धावेच्या मदतीनं संघ पुढे जातोय 19 धावा फलक्यावरती तुम्ही पाहू शकाल. अवकच्या बॅटमध्ये 2 षटकार 1 चौकार 10 धावा आले आतापर्यंत अवकच्या बॅटमध्ये 18 मग त्याच्यामध्ये विश्वास शांत आहे आपला अकाउंट अजूनमध्ये ओपन केलं नाहीये आणि ज्या क्षणाला विश्वासची बॅट मैदानावरती लागेल नक्कीच त्या क्षणाला एक पर्वणी असेल पेंदर संघाच्या समर्थकांना. नक्कीच पेंदर गावामध्ये सुद्धा खूप मोठे मोठे टुर्नामेंट ऑर्गनाईज केले जातात त्यामध्ये व्हीआरसीसी टुर्नामेंट असेल गावदेव पेंदरची असेल त्याचबरोबर उत्तम दादांची नाईट स्पर्धा असेल नक्कीच त्या स्पर्धा सुद्धा येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. हा चेंडू सापट्यांना खोदून काढतोय अतिशय चांगला फटका नक्कीच चेंडूच्या लेनुसार चेंडूच्या मिरीटनुसार फलंदाजी करतोय त्या ठिकाणी आवक आणि विश्वास मध्ये 2 धावा त्या ठिकाणी येतील. थोडं कॉन्सेप्ट मध्ये चुकलं होतं समाज थोडासा खराब झाला होता मध्ये या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल 2 धावा एकवडल्यात आवकनं आणि विश्वासनं आणि संघ पुढे जातो 21 धावा जर मैदानामध्ये 52 धावा डिफेन्स करायचे असतील तर मग ते सागरला आता गेम प्लॅन बनवावा लागेल एखादी विकेट मिळवून द्यावी लागेल वडवली टीमला ते नस्तित्व थोडस धोक्यामध्ये येतं या ठिकाणी गावदेवी वडवली टीमचं एक मोठी स्पर्धा आहे तुम्ही खेळ सुद्धा चांगला करावा लागेल सागरला. हा चेंडू फुल टॉस या वेळी बिगिट लॉंग लॉंग वे ग्लोरियस स्ट्रोक यासिद्धास दासित मासिव षटकाराची मोहर लावतोय फलंदाज विश्वास अर्थातच बाबू. Thank you, Dizzy. षटकार त्या ठिकाणी येतोय आणि स्वयंसेवकांना विनंती असेल आपण लवकर चेंडू परतवायचा मैदानावरती नक्की चेंडू मिळाला आवाक 1 मिनिट थांबायचं
आणि सहाने धावसंख्या पुढे जाईल. फलकावरती धावा तुम्हाला पाहायला मिळतील 27. नक्कीच मी उल्लेख केला, ज्यावेळी विश्वाशी बाड बोलेल त्यावेळी तुम्हाला असे फटके पाहायला मिळतील. आणि नक्कीच डोळ्याचा पारडा फेडणारा हा एक नेत्रदीपक फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. नक्की विश्वासच्या बाड बंद जेव्हा जेव्हा फटके आले तेव्हा तेव्हा मध्ये लक्ष वेधी खेळी त्याच्याकडनं झाली, कारण टायमिंग चांगलं आहे, ताकदीचा वापर केला जातो, आय कॉर्डिनेशन खूप चांगलं आहे या फलंदाजाचा खेळपट्टीवरती. हा चेंडू सागर चालू व फुलटास होता, बॅक टू बॉलर, क्षेत्ररक्षक आले होते, नक्कीच त्याला बीट करून चेंडू सीमारेषा फाडतोय 4 धावांसाठी. आणि 4 ने धावसंख्या पुढे सरकेल. स्कोर कार्डवरती धावा तुम्हाला पाहायला मिळतील 31. गोलंदाज तयार होतोय सागर पाटील, महागड षटक. हा चेंडू मात्र स्लोवर वन होता, व्यवस्थित बॅट वरती आला नाहीये, डायरेक्ट डेथ होती त्या ठिकाणी केपी. तोपर्यंत नक्कीच बाईच्या स्वरूपात एक धाव येईल आणि एक धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकेल. धापलकावरती धावा तुम्ही पाहू शकाल 32. नक्कीच किरण माऊल यांच्याकडनं विकेट रेटिंगसाठी 5000 आहेत. त्याचबरोबर आपले शिवसेनेचे लोकनेते किरणदादा ठोंबरी यांच्याकडनं 3 षटकरांसाठी 1717 ऐवा झेलसाठी 500 रुपये 517 रुपये असतील प्रेक्षकांसाठी. चला सज्ज व्हायचा लाडका प्रेक्षक वर्ग, तुमच्यासाठी सुद्धा ठिकाणी पर्वणी असेल. हा चेंडू शॉट अँड पुल, व्हॉट अ ग्रेट शॉट, आवट नेरुलकर बॅट बनणं षटकार. जय भवानी. नक्कीच नाव नुसतं कुठून दूर वरून जरी मराठी माणसाच्या अंगावरती कानावर पडलं तर नक्की सलग्या थोटावरती जय शिवराय. नक्की जसा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल कारण प्रत्येक मराठ्यांच्या हृदयावरती राज्य करणारा राजा म्हणजे शिव छत्रपती. ना सत्तेसाठी ना स्वार्थासाठी माझा राजा लढला फक्त हिंदवी स्वराज्यासाठी. धापलकापती ठावा नक्कीच आम्ही तुम्हाला माहिती देऊ. 38 बनवायच्या मैदानावरती 52 आणि ताकद दाखवतो फलंदाजीची या ठिकाणी व्ही आर सी सी गावदेवी पेंदा संघ. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग. नक्की जेव्हा जेव्हा या टीमला पाहिलं तेव्हा तेव्हा इम्प्रेस केलं, लक्ष खेचून आणलं या टीमनं. नक्कीच ताकद त्याचबरोबर तंत्र शुद्ध फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. नक्कीच किरणदादा ठोंबरे आमच्यापासून लांब जातात. नक्कीच आपण या ठिकाणी आलात, आपली उपस्थिती दाखवली, थँक्स ऑल ऑफ यू. नक्कीच तुम्ही पोषकाल पूर्ण खोनीचे सपोर्ट अस किरणदादा समोर येत आहेत, स्वागत आहे आपल्या सर्वांचं. नक्कीच तुम्ही पाहू शकाल याने हॅन्डसम मुकेश दादा सुद्धा तुम्ही पाहू शकाल. दादा आपल्यापासून लांब जातात, मग मेगा फायनलच्या क्षणाला नक्कीच तुमची उपस्थिती आम्हाला गरजेची असेल. आमच्या हलाडक्या आयोजकांना सीएसके टीमला गोलंदाज येतोय 3rd षटक. हा चेंडू यावेळी चांगला होता, फुल्लर लेनचा चेंडू होता, पडल्यानंतर काही आतमध्ये आला, एक धाव त्या ठिकाणी लाभेल. आता धावपलकापती धावा तुम्ही पाहू शकाल इथं, त्या म्हणजे 39 बनवायच्या मध्ये 52 आवकच्या बाडमध्ये 3 षटकार 1 चौकार आला. 24 धावा आवकनं कुठल्यात त्याचबरोबर तुम्ही पाहू शकाल विश्वासच्या बाडमध्ये 1 षटकार 1 चौकार 14 धावेचं योगदान आणि तब्बल 39 धावेची भागीदारी. हा चेंडू आवकसाठी अजून एक मोठा फटका, वाघाची धाड खोदला पाड, चेंडू सीमा पार षटकार, गुड शॉट. मॅच मध्ये नदी ओपन केली आहे, एकदा टाळ उद्या आवक नेरुलकर आणि त्याचबरोबर विश्वास या दोन फलंदाजांसाठी 45 धावेची नाबाद भागीदारी. हा चेंडू फुल टॉस, यावेळी मिस टायमिंग, क्षेत्ररक्षक येतो सतीश, चूक होणार नाहीये. फलंदाज बाद पहिला धक्का या ठिकाणी पेंदर टीमला, मध्ये आवक ने आपलं काम केलंय, मॅच पूर्णपणे ओपन करून दिली आहे या ठिकाणी या पेंदर टीमला आणि या फलंदाज मध्ये बाहेर येतो 28 30 धावा आवकच्या बार मध्ये तुम्हाला पाहायला मिळाल्या आणि नक्कीच वन मॅन शो मॅच पूर्णपणे ओपन केली पेंदर टीमनं. त्याचबरोबर या ठिकाणी भालचंद्र पाटील यांच्या ठिकाणी शुभाग म्हणत आहे. नक्की आवकचं स्वागत केलं जात आहे, त्यांच्या गजरात एक स्मित हास्य आवकच्या चेहऱ्यामध्ये स्वीट अँड चांगली स्माईल तुम्हाला पाहायला मिळते. नक्कीच खेळ तशा प्रकारे झाला, नावाला कौतुकाला साजेसा खेळ त्यांना दाखवला आणि आता जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त गरज 7 धावांची आणि स्ट्रायकरमध्ये फलंदाजी करतायत विश्वास पाटील.
हा चेंडू अजून एक मोठा फटका म्हणजे यावेळी उंची जास्त आणि अंतर कमी आणि फलंदाज बाद बॅक टू बॅक दुसरी विकेट त्या ठिकाणी मी ती गोलंदाजी करताना चंद्रकांत या गोलंदाजाला सई राट नागराज मंजुळे यांचा जो सिनेमा होता त्या सिनेमातला टायटल सॉन्ग तुमच्यापर्यंत येत आहे. चला योगेश मडवी यायचं एक मॅच तरी तुमचा आवाज आजच्या दिवसामध्ये जाऊ दे प्रेक्षकांसमोर. यायचं नेक्स्ट मॅच साठी योगेश गोलंदाज तयार. हा चेंडू यावी चांगला फटका सॉफ्ट हँडचा वापर केला जातो चेंडू तर डीप मध्ये. नक्कीच आजच्या दिवसाचा विचार केला एकही मॅच मैदानावरती रफ अँड टफ झाली नाही आहे म्हणजे चला कामगिरी संघाचे संघनायक यायचे नाणेफेकी साठी आणि किरण मावळे यांच्याकडनं विकेट साठी 5,000 रुपयाचा पारितोषिक घ्या. आता मात्र विजयाची भागदौड सुरू ठेवणं वडवली टीमला थोडस कठीण असेल कारण खूप मोठा संघ त्यांच्या समोर होता. मात्र फाईट मी माझी चांगली दिली वडवली टीमनं मात्र श्रीनाथनं जर असं नाराज केलं जर श्रीनाथची ओव्हर चांगली झाली असती तर नक्कीच मॅच बनवू शकला असता वडवली टीम. त्यानंतर सागर सुद्धा महागडा ठरला. हा चेंडू रिव्हर्स अटेंड करत होते समाधान भोईर. नक्कीच एक चांगला खेळाडू आहे गुणवत्तेची कोणतीही कमतरता नाही आहे. पंचांचा इशारा येतो लेग बाईज आणि एक धाव त्या ठिकाणी मिळती आहे आणि 3 षटकांचा खेळ मैदानावरती कंप्लीट होतोय आणि फलकावरती धावा तुम्ही पाहू शकाल 47 जिंकण्यासाठी येणारे 12 बॉल आणि धावा बघायच्या मदती अवघ्या 5 जर 5-12 असं समीकरण असतं तर मॅच मध्ये मर्यादा असती. तर याच दरम्यान आमच्या अतिथी कक्षामध्ये आमच्या गावचे सन्माननीय भालचंद्र पाटील यांचं शुभागमन झालं. मी विनंती करेल लवू गरत यांना की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत करावं. पेटगावचे लवू गरत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या शुभाच भालचंद्र पाटील यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. अनेक मान्यवर सातत्यानं व्यासपीठावरती येत आहेत तुम्ही पाहू शकाल. माणसं जोडण्याचं काम मिळालेल्या पाटील परिवारानं या CSK टीमने केलंय आणि नक्कीच सातत्यानं खूप सारे मान्यवर या ठिकाणी येत आहेत आणि आयोजन तुम्हाला काही जबरदस्त पाहायला मिळत आहे CSK टीमच्या माध्यमातून. तुम्ही पाहताय हे आयोजन त्याचबरोबर वसंत पाटील नवनाथ पाटील यांनी सुद्धा खूप चांगली साथ या स्पर्धेला दिली आहे. बंटी मेहनत करत आहे स्वप्नी मेहनत करतात नक्कीच पूर्ण CSK टीम या ठिकाणी सज्ज झाली आहे. त्यांच्या समवेत त्याचबरोबर असतील बाळाराम मडवी त्यानंतर स्वप्नील पाटील राहुल पाटील आणि आमचे समालोचक योगेश मडवी आदेश पाटील हे सुद्धा हातभार लावतायत. चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय जज करतायत. फलंदाज बाद अजून एक धक्का परतावा लागेल मैदानावरती पेंदाचा वंडा बॉय समाधान भुईरला बॅक टू द पवेलियन. अजून एक झटका पेंद टीमला फलंदाज समाधान भुईर बाद होता. मॅच मध्ये जास्त मी मला रोमांचकता नाहीये. मॅच लास्ट मोमेंट पर्यंत राजेश आली श्री नक्कीच प्रेक्षकांना एक चांगला सामना अनुभवायला मिळाला असता. म्हणजे यानंतरच्या मॅच मध्ये नक्कीच प्रेक्षकांना फाईट पाहायला मिळेल. सुधीर पाटील आदेश मते प्रीतमचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. कानपोली त्यांना संघर्ष पाहायचा मदती कोण करतोय वडवली की या ठिकाणी पेंदा म्हणजे पाडपाई झालाय ते म्हणजे पेंदा टीमचा कारण खेळ तसा केला आवाकनं ताबडतोब फलंदाजी केली 30 धावा कुठल्या 14 धावेचं योगदान दिलं ते म्हणजे बाबून. आणि आता मात्र मॅच मध्ये पाहायचा विजयाचा फटका कोणाच्या बाड मध्ये येतोय. वैभव आणि नितेश मैदानामध्ये सामना करतायत. गोलंदाज तयार होतोय सतीश जाधव. हा चेंडू विजयाचा फटका चेंडू लंग करून सीमारेषा बाहेर फेकून दिलाय 6 धावांसाठी आणि मॅच मध्ये विन होतोय. VCC गावदेवी पर्यंत टीम मध्ये वडवली संघानं सागर या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल तुमच्या सर्वांचं आम्ही या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं स्वागत करतोय. तुमच्या भावी वाटचालीसाठी तुम्हाला अधिक शुभेच्छा. हॅट्स ऑफ बी बॉईज खेळ चांगला झाला फलंदाजी करताना मध्ये गोलंदाजी अपयशी ठरली आणि मैदान सोडावं लागेल संदेश या ठिकाणी वडवली टीमला. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आवक नेरूकर 8 बॉल 30 धावा आणि गोलंदाजी सुद्धा चांगली झाली. एक विकेट मिळाली आवक नेरूकरला आणि नक्कीच आवक नेरूकरला मंचावरती येताना तुम्ही पाहू शकाल. आणि नक्कीच आमचे सर्वांचे लाडके विजयदादा पाटील नक्कीच सातत्यानं एकमेव असा चेहरा आहे या करवले गावाचा जो प्रत्येक मॅच या करवली टीमची एन्जॉय करत असतो. नक्कीच प्रत्येक मॅच मध्ये करवली टीमला प्रेम देत असतो आणि नक्कीच त्या विजयदादा पाटील यांच्या शुभास्ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल. सामनावीराचा पुरस्कार आवकला दिलाय. आता नाणेबिकीसाठी यायचं आहे कानपोली त्यानंतर पेंदर टीम
त्याचबरोबर राजाराम मामा पाटील वल्लभ यांचं सुद्धा शुभागमन झालं. स्वागत आपला. तर माझा टर्न या ठिकाणी कम्प्लीट होतोय. नेक्स्ट मॅच मध्ये आपण ऐकणार आहोत योगेश मडवी, नंतर आमचे सहकारी समरक्षक आदेश पाटील यांना, आणि नाणेफेकीचा कौल आपण करतोय. आपले जे वल्लभवरून मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत.